ज्या मनशाचेर खंयचेय राजकीय वरद हस्त नाशिल्लो जाल्यार तेका पयलीं काडून पुलीस ऑफिसर पसून आसा तेका पयलीं अरेस्ट जातली अशी. ज्या पद्दतीन इतकें सगळें जावन तेका अरेस्ट जायना, तो सस्पेंड जायना, हेज्या अर्थान ह्या सब इन्स्पेक्टराक खंयचो तरी एक राजकीय वरद हस्त आसा, पॉलिटिकल तेका बॅकिंग आसा, खंयचे तरी मंत्र्याचो तेज्या माथ्यार हात आसा, म्हणून ही आज तेका अरेस्ट जायना हो आमचो थेट आरोप आसा. आनी पुलीस डिपार्टमेंटान आनी जे ऑफिसर हांगा बसल्या तेंच्यांनी एक गोष्ट लक्षांत दवरपाक जाय, असल्या ऑफिसरांक लागून अख्ख्या खात्याची आज बदनामी जाल्ली आसा. आमचे गोंयचे गोंयकार, गोंयचे सामान्य लोक एक पुलीस स्टेशनार येतात, पुलीस ऑफिसरांक मेळपाक येतात. कित्याक येतात? हेजे एक बोर्डार एक नांव आसा, सत्यमेव जयते. हेजे थंय एक बोधवाक्य आसा, टॅगलायन आसा, शांती सेवा न्याय. पण एक तुम्ही हालींच 22 तारखेक एक कंप्लेन झाला एक बायल मनशेली कळणा पोलीस स्टेशनान, त्या एक ऑफिसरान जो पोलीस सब इन्स्पेक्टर आहा तेणे आपल्याचेर रेप केले आणि आपल्याले पैसे अडप केले म्हण. ही जेन्ना एकदा अशी केस जाता तेन्ना एक इमिडियट जे एक्शन आसपा पडटा डिपार्टमेंटाची, मेसेज वचपा सारखी रजिस्टर झाली की फर्स्ट तो अरेस्ट जावपाक जाय, आणि सपोज गव्हर्नमेंट आसा रोल्ड असल्या तो इमिडियटली सस्पेंड जावपाक जाय. पण त्यो दोनूय गोष्टी हांगा जाल्ली ना, तेजी फाटल्यान कारण कित्याक म्हणून कळना. गोंयचो सरकार म्हणटा, प्रमोद सावंत सरकार म्हणटा, प्रमोद सावंत म्हणटा आमी सदांच लोकांल्या अन्यायाच्या हत्याचेर न्याय दिवपाक आसतले. पण हे तुम्ही आयक पहिल्या तुम्हाला दिसता हांगा न्याय मेळटा? एक चली जिचे हांव नाव घेऊ शकना, तिने एक फायर फायल केली आसा वेर्णा वेर्णा पोलीस स्टेशनात, आणि तिच्या बापाने बी केली आसा, आणि हांगा बी तिने केली सुरवाती. त्या तिका तिने आमकां अशें कळ्ळें की तिका 44 लाखांचो दंड घातला तिच्या घोवालो. पण तो घोव म्हटल्यार कितें, तो पयलींच्यान मॅरीड आशिल्लो आणि हे सेकंड मॅरेज अशें म्हणटा. आमी विचारपाक आयिल्ले हांगाचे डी वाय एस पी आसा राऊत देसाय तांकां की तुमी एक्शन कित्याक घेतला म्हणून, तर त्यांनी आमकां सगळे फॅक्ट्स एक्सप्लेन केल्ले आसा, त्या चलीले जे एफिडेविट दिले ते सुद्धा दाखयले आसा. आता आमची जी त्यांनी जाय ते आपण सगळं रिपोर्ट तयार केल्लो आसा. आम्ही तांकां सांगितले गोवा पोलिसांवर आमचो सगळो विश्वास आसा, परंतु एक हुस्को आंबो आसा तो सगळ्यांक नासयता. ओके, आनी वॉट एवर दॅट वी फील इज दॅट्स अ व्हेरी ऍबनॉक्शियस, व्हेरी पर्वर्ट ऑफ हाय रेट ऑफ ऍक्ट. ओके, सो दिस मॅन शुड बी सस्पेंडेड इमिजिएटली. दॅट्स वॉट वी आर गोईंग टू आस्क नाव. वी आर गोईंग टू मीट आय जी पी, वील आस्क हिम दॅट दिस मॅन इज अ बायगॅमी बिकॉज ही हॅज अ मॅरिड वाईफ अँड अपार्ट फ्रॉम दॅट ही हॅज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. दो इट वी वर बिंग टोल दॅट शी वॉज मॅरिड विथ हिम, सो टू हॅव टू मॅरेजेस इट सेल्फ इज अ बिग क्राईम. अँड दॅन ही हॅज डन एक्स्टॉर्शन, ही हॅज चिटेड बोथ द विमेन. दोघी बायलांक त्याने चीट केलेलं आसा म्हणून आम्ही हांगा चौकशी करपाक आयले. त्यांनी आमकां सगळे हांगा राऊत देसाय पळय आसा डी वाय एस पी, त्यांनी आमकां सगळे पत्र तिचे तिने बरयलेले सगळे त्यांनी वाचून दाखयले. त्यांनी बरे कॉपरेशन दिले आमकां, पण आम्ही त्यांकां इतलेंच सांगितलें की तुम्ही जे कितें रिपोर्ट बरयता तुम्ही कोणाच्या प्रेशरा सकल येनाकात. ओके, कित्याक हे जे पोलीस फोर्स म्हणून आम्ही त्यांच्या कडेन रक्षक म्हणून पळयता, फाल्यां हेच जर भक्षक झाले तर आम्ही कोणाकडे पळोवपाचे. आणि त्याका लागून तुम्ही कोणाक प्रेशर कोणाच्या प्रेशरा अंडर येऊ नका आणि तुमचो रिपोर्ट सारखं द्यात. आणि मागीर आम्ही आता आय जी पीक मिळतले. माझ्या बरोबर सगळी महिला असतात, परत आमचे यूथ काँग्रेसचे सगळे कार्यकर्ता असा, वरद असा, सगळे असा, आणि आम्ही सगळे आय जी पीक मिळतले आणि त्या ऑफिसराची सस्पेन्शन आणि अरेस्ट हे आम्ही मागतो.